हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल बायोगिक। आई होप तुम्ही आतापर्यंत चैनल सब्सक्राइब केलाच असेल। ओके, आणि अगोदरचे काही जे व्हिडिओज आहेत आपले चैप्टर 1 चे ते पाहिलेले असतील। चैप्टर 2 आपण चालू केलेला आहे। लास्ट व्हिडिओ मध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट घेतला होता लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 चा। ओके, आजच्या चैप्टर मध्ये आज सेकंड पार्ट बघतोय आपण। सेकंड लेक्चर आहे हे आपलं, ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऍड एनर्जी प्रोडक्शन। ओके, की एनर्जी कशी प्रोड्यूस होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये। मग तो कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, प्लांट असो, ॲनिमल असो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असो, की त्यांच्यामध्ये एनर्जी कशी प्रोड्यूस होते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। ओके, सो ही काही इमेज आहे। ओके, तुमच्या बुकमध्येच आहे, ऑब्झर्व अँड लेबल द डायग्राम गिव्हन बिसाइड्स। ओके, सो याच्यामध्ये मी लेबलिंग केलेलंच आहे। ओके, सो बेसिकली आपल्याला माहित आहे की ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम रेस्पायरेटरी सिस्टीमची आहे। ओके, सो दिस इज द डायग्राम ऑफ ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम। ओके, सो ह्युमन म्हणजे आपलीच आहे, ठीक आहे। सो हे लेबल्स तुम्ही बघून तुमच्या बुकमध्ये देऊ शकता। नोज, माउथ, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, लंग्स, डायफ्राम। ओके, आणि हे अल्वेओलायचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे। सो दीज आर द ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेशन। ओके, रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे आपली, तर रेस्पिरेटरी सिस्टीम मधले हे काही ऑर्गन्स आहेत। ओके, सो आपण मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स जो ह्युमन मध्ये आहे तो आपण म्हणतो की लंग्स। तर आपण कशा थ्रू रेस्पिरेशन करतो, तर लंग्स थ्रू। ओके, आणि अल्वेओलाय जे आहे तिथे ऍक्च्युअल गॅसेस एक्सचेंज होतं, ठीक आहे। लॅरिंग्सला आपण व्हॉइस बॉक्स पण म्हणतो, ओके, जिथे साऊंड प्रोड्यूस होतो आपण म्हणतो, कारण की त्याच्यामध्ये काय असतात, वोकल कॉर्ड्स प्रेझेंट असतात, ठीक आहे। नोज आहे, नोज मध्ये आपण म्हणतो की वेस्टिब्युल प्रेझेंट असतं। ओके, कंडिशनर आपण ज्याला म्हणतो की जे की एअर जी आपण इनहेल करतो त्या एअरला वॉर्म करणे, ओके, आणि मॉइश्चर करण्याचं काम नोज मध्ये होतं, ठीक आहे। ट्रकियाला आपण विंड पाईप म्हणतो, ठीक आहे। ब्रॉन्काय वगैरे जे आहेत ते सेग्रिगेट झालेले आहेत। ब्रॉन्काय ब्रॉन्काय जे असतात त्या ब्रॉन्काय 3 याच्यामध्ये डिवाइड झालेले असतात, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय आणि टर्शियरी ब्रॉन्काय। हे आपण लास्ट इयर मध्ये शिकलेलो आहोत, ठीक आहे। सो इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऍज यु नो रेस्पिरेशन अकर्स ऍट 2 लेवल्स, ऍज बॉडी अँड सेल्युलर लेवल्स। रेस्पिरेशन जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण म्हणतो की दोन ठिकाणी होतं, एक बॉडी लेवलला आणि एक सेल्युलर लेवलला। बॉडी लेवलला तर आपण बघितलेलं आहे ऑलरेडी कसं होतं, सेल्युलर लेवलचं आज आपण बघणार आहोत की सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, म्हणजे सेल रेस्पिरेशन करतात का किंवा काय। सो याच गोष्टी आज आपण पाहणार आहोत। सो ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रेस्पिरेशन अकरिंग ऍट द बॉडी लेवल। ओके, सो मी जर म्हणलं की अल्वेओलायचं स्ट्रक्चर घ्या, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अल्वेओलाय, आणि म्हणलं की याच्या खाली जे आहे ते कॅपिलरी नेटवर्क असतं। ओके, सो याच्यामध्ये असणारा ऑक्सिजन जो आहे तो या ब्लडमध्ये एंटर होतो, आणि ब्लडमध्ये जो CO2 आहे तो काय होतो, अल्वेओलाय मध्ये, ठीक आहे। सो ऑक्सिजन कुठून आला, फ्रॉम द सराउंडिंग। ओके, ऍटमॉस्फिअर मधून ऑक्सिजन घेतला आपण, आणि कार्बन डायऑक्साइड आपण बॉडी मधून काय करतोय, सराउंडिंगला पाठवतोय, म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये पाठवतोय। सो हे काय झालं, एक्सचेंज ऑफ गॅसेस, हे गॅसेस एक्सचेंज झालं बॉडी आणि सराउंडिंगच्या मध्ये, बॉडी आणि सराउंडिंग म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये आपण डायरेक्टली टाकतोय। सो याला म्हणायचं बॉडी लेवल रेस्पिरेशन। ओके, याला काय म्हणायचं, बॉडी लेवल रेस्पिरेशन। आणि इन केस द रेस्पिरेशन ऍट सेल्युलर लेवल, ओके, जर रेस्पिरेशन आपण सेल्युलर लेवलला म्हणतोय, तर फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन। सो व्हॉट एव्हर फूड आपण जे कंझ्युम करतोय किंवा इनटेक करतोय फूड स्टफ, त्या फूड स्टफचं कम्प्लीट काय करणं, ऑक्सिडेशन करणं, कम्प्लीट काय करणं, ऑक्सिडेशन करणं। आता हे ऑक्सिडेशन जे असतं फूडचं, ते इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन होऊ शकतं किंवा
इन एबसेन्स ऑफ ऑक्सिजन होऊ शकतं. ऑन द बेसिस ऑफ दिस द डिपेंडिंग अपॉन द ऑक्सिजन ओके की प्रेझेन्स आहे की ऍबसेन्स आहे. रेस्पिरेशनचे अजून दोन टाइप्स पडतात, एरोबिक आणि एनरोबिक रेस्पिरेशन. ओके, बट लक्षात ठेवायचं सेल्युलर लेवलचं जे रेस्पिरेशन असतं त्याच्यामध्ये फूड स्टफ जे आहेत ते फूड स्टफ काय केले जातात, कम्प्लिटली ऑक्सिडाइज केले जातात. ओके, डिपेंड्स करतं की तो ऑर्गॅनिझम कुठला आहे. ओके, ते पुढे तुम्हाला कळेल. सो बघा, कार्बोहायड्रेट्स of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily needs. ata apan carbohydrate carbs kay kartoy intake kartoy okay so ya carbohydrate cha basically apan kay mhanto ki digestion so apan starch vagere gheto so tacha digestion karto ani tacha pasun kay form hota glucose the smaller unit okay सिंपल कार्बोहायड्रेट तयार होतं आणि या ग्लुकोज पासून आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. ओके, सो बऱ्याच वेळा आपण बघा जर एनर्जी कुणामध्ये कमी वगैरे असेल तर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये जर घेऊन गेलात तर त्याला आपण काय करतो की ग्लुकोज वगैरे चढवलं जातं म्हणतो. ओके, जे सलाईन वगैरे म्हणतो ना आपण ते ग्लुकोज लावलं जातं. सो ग्लुकोजमुळे काय होतं की एनर्जी आपल्याला तयार होते, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते. तसंच प्रोटीन्स पासून पण आपल्यामध्ये एनर्जी तयार होते, लिपिड्स पासून पण आपल्यामध्ये तयार होते. बट कार्बोहायड्रेट्स का इट इज अ चीप सोर्स बेसिकली. ओके, आणि आपण अबंडंटली फाउंड कार्बोहायड्रेट्स आहे. सो जास्तीत जास्त आपण काय करतो, कार्बोहायड्रेट इनटेक करतो. ओके, सो आपली जी डेली नीड आहे एनर्जीची ती सगळं कोण भागवतं, तर कार्बोहायड्रेट भागवतं. ठीक आहे, सो दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. सो व्हॉट एव्हर द एनर्जी इज फॉर्म्ड इन अवर बॉडी विच इज इन द फॉर्म ऑफ एटीपी, ती एटीपीच्या फॉर्म मध्ये असते. लक्षात ठेवा, एटीपीलाच आपण काय म्हणतो, एनर्जी करन्सी ऑफ अवर सेल. म्हणजे कुठलंही वर्क करण्यासाठी, आता तुम्ही ऐकताय किंवा बोलताय, मी बोलतोय, तुम्ही चालत असाल, तुम्हाला तुम्ही काहीतरी लिहित असाल, सो दे रिक्वायर्स द एनर्जी. त्याला प्रत्येक गोष्टीला काय एनर्जी लागते. सो ही एनर्जी जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर एटीपीच्या फॉर्म मध्ये आहे. ओके, सो फॉर दिस पर्पज ग्लुकोज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन अ सेल. सो ग्लुकोज जो आहे, आपण मगाशीच म्हटलं की ग्लुकोज जो आहे त्या ग्लुकोजचं काय होतं, कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. आणि हा ग्लुकोज जो आहे तो स्टेप बाय स्टेप मॅनर मध्ये काय केला जातो, ऑक्सिडाइज केला जातो. ओके, वन मिनिट. सो काय केला जातो, वन बाय स्टेप बाय स्टेप मॅनर मध्ये ऑक्सिडाइज केला जातो. सो दिस इज कॉल्ड ऍज सेल्युलर रेस्पिरेशन. त्याला आपण काय म्हणतो, सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होणं. कुठं होतं हे कम्प्लीट ऑक्सिडेशन, सेलमध्ये. सगळं काही कुठे होतं, सेलमध्ये होतं. आणि हा ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होऊन याच्यापासून एनर्जी तयार होते. त्याच्यापासून काय होतं, एनर्जी तयार होते एटीपीच्या फॉर्म मध्ये. त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो. सो सेल्युलर रेस्पिरेशन अकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय द टू मेथड्स. दोन मेथड्स ने होतो, कुठलं तर बघा. सो दोज टू मेथड्स आर एरोबिक अँड अनदर वन इज अ अन एरोबिक. सो एरोबिक रेस्पिरेशन विच इन्वॉल्व्स द ऑक्सिजन आणि एनरोबिक ऑक्सिजन इज नॉट इन्वॉल्व. सो लक्षात ठेवायचं तुम्हाला, एरोबिक एअर, सो काय म्हणतं एअर, आणि एअर मध्ये काय असणार आहे, ऑक्सिजन. सो ओ टू च्या प्रेझेन्स मध्ये, अँड मीन्स आपण काय म्हणतो, ऍबसेंट असणं, ए किंवा अँड लागणं पुढे म्हणजे ऍबसेंट किंवा नॉन असतं. ओके, सो अँड एरोबिक, अँड म्हणजे नसणे, एरोबिक अगेन एअर घ्या तुम्ही, एअर नाहीये. ओके, सो म्हणजे एअर नाही म्हणजे ऑक्सिजन पण नाहीये, एअर नाहीये म्हणजे ऑक्सिजन पण नाहीये. सो त्याला आपण म्हणतो एन एरोबिक, दॅट इज ऍबसेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या ऍबसेन्स मध्ये जे रेस्पिरेशन होतं त्याला म्हणायचं एनरोबिक, आणि ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे रेस्पिरेशन होतं त्याला म्हणायचं एरोबिक रेस्पिरेशन. ओके, सो आता आपण म्हणलं की जे रेस्पिरेशन आहे, सेल्युलर रेस्पिरेशन, हे मेन तीन स्टेप्स मध्ये होतं. ओके, तर तीन स्टेप्स कुठल्या आहेत, तर मी इथं लिहून देतो तुम्हाला की तीन स्टेप्स कुठल्या आहेत. पहिल्या, तर सगळ्यात पहिली आहे ग्लायकोलिसिस, पहिली स्टेप ग्लायकोलिसिस. दुसरी स्टेप आहे क्रेब सायकल.
ओके याला वेगवेगळे नाव आहेत, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल पण म्हटलं जातं, सिट्रिक ऍसिड सायकल पण म्हटलं जातं. ओके त्याच्यानंतर तिसरी आहे ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, किंवा कधी कधी ETS म्हटलं पण ETS पण म्हटलं जातं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिएक्शन असंही म्हटलं जातं. सो या तीन स्टेप मध्ये जर झालं तर आपण काय म्हणतो, ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. सो आता आपण वन बाय वन ह्या तिन्ही स्टेप्स बघणार आहोत की काय होतं. ओके सो हे तीन सायंटिस्ट आहेत ज्यांनी की पहिल्यांदा ग्लायकोलिसिस हा पाथवे काय केला होता, डिस्कवर्ड केला होता. ओके सो गुस्टाव एम्डेन, जेकब पार्नेस अँड ओटो मेरहॉफ. ओके सो दीज आर द थ्री सायंटिस्ट, बायोकेमिस्ट आहेत हे तिन्हीच्या तिन्ही, यांनी काय केलं होतं, पहिल्यांदा ग्लायकोलिसिस प्रोसेस जी आहे तो पाथवे डिस्कवर्ड केला होता. ओके सो आता ग्लायकोलिसिस असतं का, ठीक आहे. सो ग्लायकोलिसिस प्रोसेस अकर्स इन सायटोप्लाझम. नेहमी लक्षात ठेवा, ग्लायकोलिसिस ऑलवेज अकर्स इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम व्यतिरिक्त कुठेही कुठेही ग्लायकोलिसिस होत नाही. आता सायटोप्लाझम काय, तुम्ही सेल मध्ये शिकला असाल, द फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द सेल. ओके सेलच्या आतमध्ये जे फ्लुइड असत त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. ओके सो हा न्यूक्लियस. ओके आणि हे जे काही स्लाइडच्या आतमध्ये फ्लुइड असेल त्याला तुम्ही काय म्हणता, सायटोप्लाझम. सो दिस ऑल आर द सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझम मध्ये अदर सेल ऑर्गॅनेलिस पण असतात ऍज लाईक द न्यूक्लियस. ओके जसं न्यूक्लियस मी काढलेला आहे तसंच अदर सेल ऑर्गॅनेलिस पण याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके ग्लायकोलिसिस जो आहे, ग्लायकोलिसिस इज ऑल्सो कॉल्ड ऍज युनिव्हर्सल पाथवे. युनिव्हर्सल पाथवे आपण याला का म्हणतो, कारण की ग्लायकोलिसिस जे आहे ते सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला बघायला भेटतं. सगळ्या म्हणजे काय, इवन फ्रॉम द प्रोकॅरियोटिक सेल. ओके प्रोकॅरियोटिकचं एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहे, बॅक्टेरिया. बॅक्टेरिया पासून ते युकॅरियोटिक मध्ये हायली इव्हॉल्व्ड मध्ये आपण ह्युमन बीइंग घेऊया. ह्युमन बीइंग सगळ्यांमध्ये ग्लायकोलिसिस आपल्याला बघायला भेटतं. सगळ्यांमध्ये ग्लायकोलिसिस सिमिलर आहे, सगळ्यांमध्ये बघायला भेटतो, म्हणून आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल पाथवे. असं नाही की ग्लायकोलिसिस इज नॉट अकर्स इन द प्लांट सेल ऑर द ग्लायकोलिसिस नॉट अकर्स इन द अदर ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल एनिथिंग यू कॅन से बर्ड्स, ओके किंवा फिश मध्ये होत नाहीये, किंवा इट इज नॉट अकर्स इन द पोरिफेरन्स, ऑर इट इज नॉट अकर्स इन द बॅक्टेरिया. अदर बॅक्टेरियाचे काही नावं तुम्ही घेतले, स्ट्रिप्टोकोकस निमोनी वगैरे. ओके असं नाही, सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये, म्हणून आपण काय म्हणतो याला, युनिव्हर्सल पाथवे. आता नेमकं याच्यामध्ये होतं काय, ग्लायकोलिसिस. सो ग्लायकोलिसिसचा सिम्पल जर मिनिंग तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर ग्लायकोलिसिसचा सिम्पल मिनिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं, ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन. सो ग्लायको वर्ड्स इज रिलेटेड टू द ग्लुकोज आणि लायसिस मीन्स टू ब्रेकडाऊन. लायसिस मीन्स टू ब्रेकडाऊन म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करणं, ग्लुकोजचं लायसिस करणं. ओके सो आता काय होतंय बघा, अ मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप, ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस अँड टू मॉलिक्युल्स ऑफ इच दॅट इज पायरुविक ऍसिड, ATP, NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. सो ग्लायकोलिसिसची डेफिनेशन तुम्ही लिहिताना अशी लिहिली तरी चालते, ब्रेकडाऊन ऑफ द ग्लुकोज मॉलिक्युल, किंवा ग्लायकोलिसिस तुम्ही असं लिहिलं तरी चालतं, द कन्वर्जन ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल इंटू टू पायरुविक ऍसिड मॉलिक्युल. सो एका ग्लुकोजच्या मॉलिक्युल मधून दोन पायरुविक ऍसिड तयार होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लायकोलिसिस. म्हणजे ग्लुकोज जो आहे तो 6 कार्बन कंपाऊंड असतो आणि त्याचं कन्वर्जन होतं दोन कंपाऊंड मध्ये पायरुविक ऍसिड.
ओके पायरुविक ऍसिडचं कार्बन किती आहे, पायरुविक ऍसिड मध्ये तीन कार्बन म्हणजे सहाचं स्प्लिटिंग झालं तीन तीन मध्ये. आणि ज्यावेळेस ही प्रोसेस होत असते ह्या सगळ्या, त्यावेळेस इथेच काय काय तयार होत असतं, एटीपी पण तयार होते, त्याच्यानंतर एनएडीएच टू आणि वॉटर हे पण ऍडिशनली तयार होतात. आणि किती किती तयार होतात हे पण दोन 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 एटीपी दोन एनएडीएच टू आणि दोन वॉटर मॉलिक्युल. ओके सो इच क्लिअर आहे इथपर्यंत. ओके सो देन द मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड्स फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्वर्टेड इन टू द मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए. ओके सो आता बघा की जे पायरुविक ऍसिडचे मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत, दिस पायरुविक ऍसिड देन कन्वर्टेड इन टू ऍसिटाइल कोएन्झाइम ए. ओके आता बघा पायरुविक ऍसिड असतात थ्री कार्बन कंपाऊंड, ऍसिटिल कोएन्झाइम असतो टू कार्बन कंपाऊंड, ऍसिटिल कोएन्झाइम काय असतो टी कार्बन. सो ज्यावेळेस पायरुविक ऍसिडचं कन्वर्जन ऍसिटिल को मध्ये होतं त्यावेळेस इथं काय होतं एक कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. ओके म्हणजे एक कार्बनचा लॉस होतो इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साइड. आणि तसंच इथं काय तयार होतं तर एन ए डी एच टू पण काय होतं तयार होतं, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ एन ए डी एच टू ऑल्सो अकर्स. अँड दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ऍज ऍसिटायलेशन, याला आपण काय म्हणतो ऍसिटायलेशन, किंवा याला म्हणलं जातं लिंक रिएक्शन. लिंक कशाची लिंक रिएक्शन, द लिंक बिटवीन द ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल. सो ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल मध्ये काय एक लिंकेज, सो त्याला आपण काय म्हणतो लिंक रिएक्शन. ओके सो तीन कार्बनचा जो पायरुविक ऍसिड होता तो कन्वर्ट झाला होता दोन कार्बनच्या पायरुविक ऍसिड, सॉरी ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. सो इथं काय काय तयार झालं, आता इथे किती मॉलिक्युल होते पायरुविक ऍसिडचे दोन, सो दोन पायरुविक ऍसिडचे मॉलिक्युल होते म्हणजे दोनच काय झाले असतील ऍसिटिल को ए तयार झाले असतील. मग किती, दोनच कार्बन डायऑक्साइड तयार झाले असतील आणि दोनच एनएडीएच टू तयार झाले असतील, बरोबर. सो इथं दुसरं मग बाकी काय तयार झालं नाही. ओके दोन एनएडीएच टू तयार झाले आणि दोन कार्बन डायऑक्साइड बाहेर पडले. सो एका पायरुविक ऍसिड पासून एक कार्बन, दोन पायरुविक ऍसिड पासून दोन कार्बन. सो तुम्हाला हे पुढे जाऊन लक्षात ठेवायचं आहे की ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला एटीपी किती भेटल्या तर दोन, एटीपी किती भेटल्या दोन, आणि एनएडीएच टू किती भेटले दोन. ओके देन मग मी म्हटलं लिंक रिएक्शन मध्ये तुम्हाला एटीपी किती भेटल्या, लिंक रिएक्शन मध्ये एटीपी झिरो, एटीपी नाही भेटले, आणि एनएडीएच टू किती भेटले, एनएडीएच टू भेटले दोन. ओके सो दे आपण पुढे मी तुम्हाला डिटेल मध्ये निकोटिनामाइड सांगणार आहे, एनएडीएच टू निकोटिनामाइड डायफॉस्फेट आपण त्याला म्हणतो. ओके दॅट इज अ कोएन्झाइम, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोतच. देन टू मॉलिक्युल्स ऑफ एनएडीएच टू अँड टू मॉलिक्युल्स ऑफ सीओ टू आर रिलीज ड्युरिंग दिस रिएक्शन. आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की दोन जे आहेत ते मॉलिक्युल्स एनएडीएच टू चे भेटतात आणि दोन मॉलिक्युल्स सीओ टू चे बाहेर पडतात. ओके सो बघा सीओ टू जो आपण बाहेर टाकतो त्या ह्या ग्लुकोजच्या ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये तयार होतो. ओके मग आपण म्हणतो ना की आपण ऑक्सिजन घेतो तो जातो कुठे, आणि सीओ टू जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये तयार कुठे होतो, तर सीओ टू कुठे तयार होतो ज्यावेळेस ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होत असतं, ठीक आहे, त्यावेळेस काय होतो सीओ टू हा तयार होत असतो. ओके सो पहिला सीओ टू कुठे तयार झालाय, लिंक रिएक्शनच्या इथे. पहिला सीओ टू कुठे तयार झालाय, लिंक रिएक्शनच्या तिथे, दुसरीकडे कुठे नाही. ओके सो आपण इथपर्यंत थांबूया, पुढच्या प्रोसेसमध्ये आपण जे नेक्स्ट टू प्रोसेस आपल्या राहिलेल्या आहेत क्रेब सायकल आणि ईटीसी या डिस्कस करणार आहोत. ओके सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, ठीक आहे. सो तुम्हाला आवडलं तर त्याला लाईक करा. ओके आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके चॅनलचं नाव आहे बायोगिक. ओके थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.